संपन्न की महा बहुवसोत सुंदर संपन्न की महा प्रिय हमसा एक महाराष्ट्र देश प्रिय हमसा एक महाराष्ट्र देश गगन भेद गिर बिन अणु नच जिथे उड़े आकांक्षा पूर्ति जिथे गगन के नड़े अटके वरी जे तीर तुरंग जल पिणे ते पहाड़े पाय जलाशय नदा विणे पौरुषासी अटक गमे जेत दुस्सहा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश गीत मराठांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ति दीप्ति धुति ही देत अंतरी फसो वचनी लेखनी ही मराठी की राखिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पड़ो कर्तारणी ही असे स्वा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश आणि गेली सतत 40 वर्ष त्यांनी रंगभूमीशी जे नातं ठेवलं त्यातून ते आज सेवानिवृत्ती घेत आहेत आणि ह्या सत्कारांसाठी मी आप्पासाहेबांना असं विनंती करतो की त्यांनी रंगमंचाकडे यावे. आप्पासाहेब गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा गणपतराव बेलवलकरांचा. आप्पासाहेब आज आपल्या समोर 40 वर्ष गेली रंगभूमीचे नाटक जे त्यांनी जोडलं होतं त्यातून ते आज सेवानिवृत्ती घेत आहेत आणि त्याबद्दल आज मालवणचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्याकडून आम्ही त्यांचा सत्कार करून घेत आहोत. तो त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आमच्या मंडळातर्फे आम्ही आमचे माननीय प्रेसिडेंट साहेब सुदेश आचरेकर यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानतो. त्यांना विनंती करतो प्लीज. साठी श्रीकृष्ण मंदिरच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा नाट्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि माझ्या हस्ते आजच्या या सत्कारमूर्ती माननीय नटसम्राट जगन्नाथ कांदळगावकर यांचा माझ्या हस्ते जो सत्कार करण्यात आलेला आहे आणि माझा जो हा बहुमान माझा जो मान आपण जो राखलेला आहात त्याबद्दल मी आपल्या मंडळाचा अत्यंत ऋणी आहे. या ग्रामस्थांचा अत्यंत ऋणी आहे. गेली कित्येक वर्ष मी ह्या भागामध्ये सातत्याने येतो येणं जाणं माझं असतं. श्रीकृष्ण मंडळाने अतिशय चांगल्या रीतीने कार्यभार केलेला आहे. प्रत्येक वर्षी या भागात काही ना काही कार्यक्रम असतात. प्रत्येक वर्षी जाता येताना श्रीकृष्ण मंदिरच्या दारामध्ये एक पाटी लावलेली असते. काही ना काही उपक्रम त्यांचे नेहमीच घडवतात. ते अतिशय चांगले उपक्रम ते करतात. खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सध्या लोक जे आहेत आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत पण प्रामुख्याने हा नाटक प्रकार हा थोडासा आता मागे पडलेला दिसतोय.
कारण लोक सिनेमाकडे जास्त आकर्षित झालेले आहे, टीव्ही सिरियलकडे जास्त आकर्षित झालेले आहे. पण नाटकामध्ये जे काम करणं अतिशय कठीण काम असतं. नाटकामध्ये जो कलाकार काम करतो अतिशय संयमाने काम करतो, अतिशय कला त्याला दाखवावी लागते. त्याला 100 वेळा रिपेक्ट करू नये, प्रत्यक्षात त्याचा अभिनय साकार करावा लागतो. आणि सिनेमामध्ये आणि सिरियलमध्ये प्रत्येक 100 वेळा रिपेक्ट करून एक शॉट घेतला जातो. तरी नाटक होणं, नाटक पाहणं अतिशय चांगली आणि आवश्यक गोष्ट आहे. मला आज तुम्ही आज मान दिला त्याबद्दल मी आपला मालवण नगर परिषदेचे आभारी आहे. आणि माझ्या परीनं जर कधी आपल्याला गरज वाटली मी सर्वतोपरी मदत करायला आपल्या तयार आहे. मी आपल्या घरातील एक माणूस आहे, आपल्या समाजातील मी माणूस आहे. आणि माझ्याकडे कधीही तुम्ही आवश्यकता असल्यास, काम असल्यास कधी येऊ शकता. मी सुबोध मेडिकलमध्ये नेहमी उपस्थित असतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि आता आपण आप्पन साहेबांकडे वळूया. मी अशी नम्र विनंती करतो आप्पासाहेबांना की गेली 40 वर्ष त्यांनी जो हा रंगभूमीचा प्रवास केलाय त्याबद्दल त्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्व रसिकांपुढे, त्यांची मनाची जी हितगुज असते, आपल्या मनातली दुःख ही आपल्यासमोर ते सांगतील. आणि ते तुम्ही समजून घ्या. हेच माझे वाक्य आता इथे संपवतो. रसिक मित्र, मान्य आहे कार्यक्रमाला थोडा उशिरा मी येतो आहे, पण आजपर्यंत आपण जसं मला सांभाळून घेतलात तसं सांभाळून घ्यावं ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. खरं म्हणजे वक्तशीरपणा हा आमच्या मनामध्ये नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला माहित असेल की आमच्या नाटक कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा 9 वाजता म्हणजे बरोबर 9 वाजताच व्हायची. गेली 21 वर्ष नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 आधीच. 61 मिनिट त्या पडद्यानं कधी घड्याळाकडे पाहिलेलं नाही. माझं हे मला गणपतराव जोशींनी बक्षीस दिलं होतं. नागपूरला आमचा हॅमलेटचा गौरव झाला होता. सारखं जवळ बाळगाव लागतं. एक मनात समजूत उरकून बसली आहे, जोपर्यंत हे घड्याळ चालू आहे तोपर्यंत सगळं काही सुरळीत चालू राहत. मान्य 1 तास उशीर झालेला आहे. आपण आजपर्यंत मला जशी क्षमा केली तशीच ही माझी पद झाला अशी मी आपल्याला विनंती करतो. रसिक बंधू भगिनीनो, नाही नाही मी आपल्याला आमच्या बालगंधर्वाप्रमाणे माय बाप अन्नदाते वरे म्हणणार नाही. अहो बालगंधर्वांच्या लढीवाळ प्रतिमाला ती साधेतच होते. बालगंधर्व, बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीवर एक अपूर्व घटना. कुठल्याच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वार आणि स्वर असलेले चांदण. आणि आमच्यासारखे नट म्हणजे खडकासारखे ओबड धोबड, पावसाळी ढगाप्रमाणे गडगडणारे. सृष्टीची उलथापाल तर झाली नाही ना, मुंग्याने मेरू पर्वत तर गिळला नाही ना असे. तेव्हा आमची तशी जवळीक आपल्याला फारशी पसंत पडायची. आणि खरं सांगू मित्र, इतकं नम्र होणं मलाही आवडत नाही. आपण माझ्यावर प्रेम केलं, हो हो आपण माझ्यावर प्रेम केलं, पण हे प्रेम माझ्या कटोऱ्यात तुम्ही भिक्षा म्हणून घातले का? नाही, हो मी आपलं प्रेम जिंकलंय. गेली 40 वर्षे प्राणपणाला लावून जिंकलंय. लोक म्हणतात गणपतराव बेलवलकर अहंकारी आहे, म्हणू द्या. अहो वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंते चारी बाजूला कोसळून पडल्या, आकाशावर दिसायला लागल्या फक्त मस्तक. अरे सराई नसलेला वाळवंटातून प्रवास करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होता आकाश. अशा जळत्या प्रवासात कधीतरी मला साक्षात्कार झाला की आता आपल्याला जगायचंय ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी उजऱ्याची शिंदेशाही पगडी डोकार चढून रंगमंचावर मी प्रवास केला. पुढचा तपशील मी तुम्हाला काही सांगत नाही आणि मलाही तो धड आठवत नाही. पण एक नक्की मी किनारा गाठलाय. गणपतराव जोशांची शाबासकी मिळवली, लोकमान्य टिळकांचे आशीर्वाद मिळवले आणि आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं. आणखी काय पाहिजे? नटाला जे जे हवं असतं ते गणपतराव बेलवलकरांनी मिळवलंय.
तेव्हा या संतोषाला जर थोडी अहंकाराची धार लागली असेल तर आपण मला क्षमा करा. आणि खरं सांगू मित्रांनो, म्हातारपणात थोडासा अहंकारी हवा माणसाचा स्वभाव, बोलतालची पोकळी भरून निघायला मदत होते. म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा खणखणते आणि सांगते तूही कोणीतरी आहेस. पण रसिक मित्रांनो, मी आपल्या पायाशी नम्र आहे, विनम्र आहे, मी आपल्या पायाशी नम्र आहे, लाचार नाही पण नम्र आहे. हो, इथेच मी पाहिली माझी काशी आणि पंढरी, आपण माझा पुतळा घडवलात आणि आज जर आपल्या परिसीमा प्रेमाची परिसीमा केली आणि या सत्काराच्या रूपानं आपल्या प्रेमाची तीन चांदाची सरकार सरदारकी मला बहार केली आणि 40,000 चेक मला मिळाला. आणखी काय काय, महान नाटककारांची भाषा माझ्या संग्रह आहे. शब्द फुलासारखे शब्द, आभाळासारखे शब्द, डोंगरासारखे शब्द, वणव्यासारखे शब्द, हे सगळे आज निकाली. सफल म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल असं म्हणतात आणि ते मला मिळालंय. पण जेव्हा दोन पोरीच्या रूपानं सारं जग सापासारखं उलटल्यावर राजा लियर काय म्हणाला होता माहित आहे? हे स्वर्गस्थ शक्ती नो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयान आणि व्यथेनं लखतरला थेरडा आक्रोश करीत राहिलाय दैवतानो तुमच्या दाराशी, त्याला दान द्या फक्त सहन करण्यात. जर तुम्ही चोटलं असेल कृतज्ञतेचं जहर त्या कारकांच्या काळजामध्ये, तर निदान करू नका माझी कुचेष्टा, मला लाचार करून त्यांच्या समोर पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जास्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी आसवांच्या तेबानी. नाही नाही बेमुरवत कारक्यानो, तुम्हाला वाटेल मी रडेन, नाही मी रडणार नाही, होतील माझ्या छातीच्या सहस्रवधी चिंध्या. पण मित्रांनो, आता मी हे सगळं झाल्यानंतर मी आमच्या वासुदेवराव केळकरना म्हटलंय. वासुदेवराव म्हणजे शेक्सपिअरचे महाअभिमानी व्यासन. मी त्यांना म्हटलं, प्रोफेसर साहेब, हा शेक्सपिअर नाटककार नाही, वय सैतान आहे, दुःखाची लागवड करा. आणि ते म्हणाले आणि हसले आणि ते मला पटलंय. जेव्हा मी राजा लियरच काम, त्याने माझ्या नजरेसमोर यायचे, ते रडत नव्हते, रडत होती ती तरडी ताठी भांडव. आणि त्यांच्या भयाच्या नजरेतून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करू. हो, ही किमया सैतानाची नाही, देवाची नाही, फक्त नाटक. आणि मित्रांनो, आज मी आपल्याला सांगणार आहे त्या दोन गोष्टी. आज मला सगळं काही मिळालंय. आपचा नंद्या, नंद्या, अरे नंद्या, हो आलो आलो अप्पा. अप्पा नमस्कार. हा आमचा नंद्या, एमए झालाय कार का? एम कॉम अप्पा. अरे तेच तेच बाबा, अशी काही पदवी असते काही या अडाणी बापाला माहित नाही, तर हा एम कॉम झालेला आहे. अहो मास्टरांकडे शिकत होता तेव्हा साधारण शेमूड पुसत होता आणि आता एवढा मोठा साहेब झालाय. फोर्ट मधला एका मोठ्या ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. कुठली कंपनी? फेट वकर कॅरेट. अरे पुरे पुरे बाबा, आता नकला करण्याचे दिवस राहिले नाही. तर हा इत्यादी इत्यादी नाटक कंपनीत नव्हता, मोठा ऑफिसचा मॅनेजर झालेला आहे. मध्यंतरी कामासाठी चीनला पण जाऊन आलाय. चीनला नव्हे आपण, मलेशिया. अरे तेच रे बाबा, बंगाल ओलांडला की सगळीकडे पिवळा रंग आणि बस्ती ना. तिथे जाऊन त्याने काय कंपनीचं भलं केलंय माहित नाही, पण इथे आल्यापण सारखी वरती घेतोय. आता 1,500 वरती गेलाय, पण एवढा मोठा झालाय, पण मातला नाही उचला नाही, आपलं ऊस सूट पायावर रोकट. नमस्कार. अरे पंढरीच्या विठोबा प्रमाणे पायाचं फार जिजवळ वाटोळ होईल, अजून काही वर्ष शरीराचं गाठोडं त्याला उचलायचंय. पण तुला एक सांगतो बेटा, अरे आज आम्ही काय आज आहोत उद्या नाही, पण ही नमस्कार करण्याची सवय मात्र सोडून. अरे ज्याला नमस्कार करायला जागा नाही ती माणसं आव्हानी, आणि जागा असून ज्याला नमस्कार करायची बुद्धी होत नाही ती मात्र कपाळ करण. अमृताशी पैसा जिंके अशी चीज आहे. नंद्या, कांचनगडच्या मोहिनेचा प्रयोग होता आमच्या पुण्याच्या
किर्लोस्कर थिएटर मध्ये. अरे पगडी उपरण्यातल्या पुन्हा सैतांना समोर परीक्षा द्यावी पण या पुण्याच्या प्रेक्षकांसमोर नको अशी ख्याती होती ती. पायातल्या जनावकडे काही काही जोश असला ना तर अर्धा दुसरीकडे कुठेही न बघता त्या जनावकडे पाहत राहतील अशी ख्याती होती. पडदा वर जायची वेळ झाली. जीव भयाने कापुळतील आला होता. वाटलं आपलं कामच नाही. सारं आकाश आज कोसळून पडणार तेवढ्यात काकासाहेब खाडीलकर आत आला. मी पुढे होऊन त्यांच्या पायानं घट्ट मिठी मारली. 2 मिनिट त्यानेही मला आशीर्वाद दिला ओठातल्या ओठा. पण सदाशिवाच्या डमरू प्रमाणे मला तो चारी दिशातून आवाज ऐकायला आला. भयाचा फार निचरा झाला. अमृताचे घडे पाहिलो. स्टेजवर पाऊल टाकलं आणि आकाशाला हात घातला आणि एक एक नक्षत्र प्रेक्षकांच्या पुढ्यात फेकून द्यायला सुरुवात केली.